एक महत्त्वाची बातमी, एअर इंडियाच्या मुंबईहून न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या JFK विमानतळाच्या दिशेने निघालेल्या विमान प्रवाशांसाठी आजची सकाळ काहीशी धक्कादायक ठरली. तितकीच ती धक्कादायक प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी देखील ठरली. या विमानानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली, त्यामुळे खळबळ माजली. सगळ्याच पार्श्वभूमीवर हे विमान तातडीनं दिल्लीच्या दिशेनं वळवण्यात आलं. दरम्यान या प्रकरणाचा केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आढावा घेतलाय. सर्व सुरक्षा तपासण्या करून उद्या हे विमान टेक ऑफ केलं जाणार आहे. न्यूयॉर्कमधील JFK आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरणार होतं. उड्डाणानंतर काही वेळात विमान नियोजित मार्गावरनं दिल्लीच्या दिशेनं वळवलं. विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे विमान दिल्लीच्या विमानतळाच्या दिशेनं निघालं, त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.